महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। धुळ्यात शिंदे गटाच्या बाजूने निर्णय लागल्यानंतर शिंदे गट शिवसैनिकांनी फटाके फोडून आणि पेढे भरवत केलाय जल्लोष साजरा। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदेगट शिवसेना आमदार पात्र अपात्र संदर्भात दिलेल्या निर्णयानंतर धुळ्यात शिंदेगट शिवसैनिकांनी एकच जल्लोष केलाय। फटाके वाजवून त्याचबरोबर एकमेकांना पेढे भरवत राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत केलंय। धुळे शहरातील महाराणा प्रताप चौक या ठिकाणी शिंदेगट शिवसैनिकांनी हा जल्लोष केला असून सत्याचा विजय झाला असल्याची भावना यावेळी ठाकरेगट शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। यावेळी जल्लोष साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने ठाकरेगट शिवसैनिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकवटल्याचं बघाव्यास मिळालंय। हिंदुत्व सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी धगधगत्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर स्थापन केलेली शिवसेना काही काळासाठी ज्या काँग्रेस राष्ट्रवादीला काय बाळासाहेबांनी विरोध केला त्यांच्याकडे गाण ठेवण्याचं काम काही लोकांकडून झालं होतं, परंतु स्वाभिमानी विचाराचे असलेले एकनाथ शिंदे साहेब यांनी 1.5-2 वर्षापूर्वी बंड पुकारून शिवसैनिकांना आणि आमदारांना घेऊन एक वेगळी चूल मांडली आणि आज त्याचा निकाल लागून बाळासाहेबांच्या विचारांची खरी शिवसेना ही विचारांच्या वारसाकडे आलेली आहे। कोणी लाख काही सांगत होतं असं होईल तसं होईल, परंतु काहीच झालं नाही। निवडणूक निर्णय आयोगाचा जो निर्णय होता तो निर्णय कायम ठेवत महाराष्ट्राचे विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत श्री नार्वेकर साहेब यांनी तो निकाल कायम देत एक ऐतिहासिक निकाल हिंदुत्वाच्या विषयावर दिलेला आहे। हिंदुत्वाची शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांचीच आहे हे आज सिद्ध झालेलं आहे। त्याच्यामुळे आज आम्ही सर्व एकनाथ शिंदे साहेबांचे शिवसैनिक आज येथे जल्लोष करून त्या स्वागताचं त्या निर्णयाचं स्वागत करत आहोत। छत्रपती शिवाजी। उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।